देवगडात मोकाट गुरांचा मोठा प्रश्न निर्माण झाला असून देवगड जामसंडे शहरात मोकाट जनावरे हा वाहन चालकांच्या अपघाताचे निमित्त बनत आहेत। तर देवगडातील मोकाट गुरांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करत लोकप्रतिनिधींना खुले आव्हान दिले जात आहे। यामुळे सोशल मीडियावर शाब्दिक युद्ध रंगताना दिसत आहे। देवगड जामसंडे शहरात सध्या मोकाट गुरांचा प्रश्न मोठ्या प्रमाणात निर्माण झालाय। शेतकरी आपली जनावरे बांधून ठेवत नसल्याने देवगड जामसंडे शहरात मोकाट गुरांची संख्या वाढली। शहरात कॉलेज रोड, देवगड मांजरेकर नाका, जामसंडे स्टँड, देवगड एसटी स्टँड या ठिकाणी रोज सकाळ संध्याकाळ व रात्रीच्या वेळी मोकाट गुरांचा कळप रस्त्यावर असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होतोय। या गुरांच्या अडथळ्यामुळे किरकोळ अपघाताचे प्रमाणही वाढत चाललंय। मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याऐवजी त्यांचे फोटो काढून सोशल मीडियावर व्हायरल करत लोकप्रतिनिधींना आव्हान देण्याचे काम सुरू आहे। देवगड तालुका मनसेच्या वतीने माजी अध्यक्ष चंदन मेस्त्री यांनी शेतकरी बांधवांना आपल्या गुरांची योग्य पद्धतीने काळजी घ्यावी असे आवाहन केलंय। देवगड शहरात म्हणा, जामखंडात म्हणा, देवगड तालुक्यात म्हणा, आता बघावे तिथे मोकाट जनावरे रस्त्यावर फिरत असतात। ते वाहन धारकांना खूप त्रास होतो, जास्त करून टू व्हीलर म्हणा, दुचाकी म्हणा, तर खूप त्रास होतो, ॲक्सिडेंटही होऊ शकतो। त्यामुळे आमचं मनसेतर्फे त्यांना शेतकऱ्यांना आव्हान आहे की आपण त्यांनी आपल्या गुराढोरांना घरी नेऊन त्यांचा बंदोबस्त करावा, की जेणेकरून त्यांना अपघात झाला तर कोर्टाची पायरी चढावी लागता नाही। महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काय की आता आपण एसटीच्या बसस्थानकातच आता एक 7 ते 8 गुरं नेहमी सकाळ संध्याकाळ असतात, तर ही जबाबदारी कोणती आहे? तर वाहन सुरक्षा रक्षक आहे, त्यांची जबाबदारी आहे, त्यांनी त्यांना वेळेवर बाहेर काढायला पाहिजे। त्यांनी ही जबाबदारी कोणी करायला पाहिजे? तर DM साहेबांची करायला पाहिजे की त्यांनी ते सुरक्षा रक्षकांवर लक्ष ठेवा, लक्ष केंद्रित केलं पाहिजे। ही जबाबदारी त्यांची आहे, हा त्यांचा अजिबात तिथे लक्ष नाही होऊ शकतो। त्या मोकाट जनावरांचा त्रास आहे, तर एक जनता कुठे जाऊन जाऊन तर एक प्रशासनाला तक्रार देईल वगैरे असं, पण त्यात प्रशासन तरी काय करणार आहे? ते किती जास्त लक्ष देणार? त्यामुळे ही सर्वस्वी जबाबदारी शेतकऱ्यांची आहे की जेणेकरून त्यांनी आपल्या गुरांना आपल्या घरी घेऊन बांधायला पाहिजे। देवगड जामसंडे नगरपंचायतमार्फत शहरातील गुरांचे सर्वेक्षण प्रत्येक शेतकरी वर्गाकडून केलं जात आहे। सर्वेक्षण यादीत दिलेल्या माहितीपेक्षा जास्त जनावरे देवगड जामसंडे शहरात आढळल्यास नगरपंचायतीच्या वतीने त्या मोकाट गुरांचा लिलाव केला जाईल अशी माहिती नगराध्यक्ष योगेश चांदूसकर यांनी दिली। देवगड जामसंडे शहरामध्ये मोकाट गुरांचा जो नागरिकांना त्रास होत आहे त्या संदर्भात नगरपंचायतीने आता देवगड जामसंड्याच्या पशुधन म्हणजे जी गुरं आहेत, जनावरं आहेत, त्यांचं सर्वेक्षण नगरपंचायतीने चालू केलेलं आहे। आमचे कर्मचारी प्रत्येक शेतकऱ्याच्या घरी जाऊन त्यांची जनावरांची माहिती घेऊन नगरपंचायतीकडे सादर केल्यानंतर नगरपंचायत त्या प्रत्येक मालकाचा एक कोड असा प्रत्येक जनावराला आपण देणार आहोत, जेणेकरून आपल्याला हे जनावर कोणाचं आहे आणि ह्याचा मालक कोण आहे ह्याच्या हे आम्हाला डायरेक्ट समजणार आहे आणि आम्ही त्यांच्यावर थेट कारवाईसुद्धा करू शकू। कारण आता जी जनावरं फिरत आहेत ती ॲक्च्युली कोणाची जनावरं आहेत ही नगरपंचायतीजवळ नोंद नसल्यामुळे आता नगरपंचायतीने याचा ठोस निर्णय घेऊन त्याच्यावर कारवाई करण्यासंदर्भातची कारवाई करण्याची प्रक्रिया चालू केली आहे। तरी मला सर्व शेतकरी जे गुरं त्यांची गुरं आहेत त्या मालकांना एक विनंती आहे की त्यांनी आपल्या गुरांची नोंदणी देवगड नगरपंचायतीमध्ये 31 ऑगस्टपर्यंत करून घ्यायची आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त नोंदणी केल्यानंतर जी गुरं राहणार आहे ती मोकाट म्हणून घोषित करून नगरपंचायत त्याचा कायद्यानुसार लिलाव करणार आहे आणि देवगडच्या नागरिकांना ह्या समस्येपासून कसं त्रासापासून मुक्तता देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत। तरी शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे की आपली गुरं संध्याकाळी किंवा दररोज त्या गुरा त्यांच्या मागे एक गुराखी ठेवून लोकांना किंवा नागरिकांना किंवा गाडी चालवणाऱ्या व्यक्तींना त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी, जेणेकरून आम्हाला देवगड येथून कारवाई करण्यासाठी कारवाई करून
एखाद्या कारवाई करावी असे आम्हाला वाटत नाही आहे, तरी लवकरात लवकर ह्याची सगळ्या नागरिकांनी नोंद घ्यावी आणि आपली गुरं आपल्या गोठ्यात कशी संध्याकाळी जातील किंवा आपल्या गुराख्यांमार्फत जातील याची उपाययोजना करावी, एवढंच मी ह्या नगराध्यक्ष पदावरून मी सगळ्यांना आवाहन करत आहे.